नवी मुंबई महापालिकेकडे अतिरिक्त 5 MLED पाणी देण्याची शिडकोची मागणी पालिकेने फेटाळली आहे, त्यामुळे भविष्यात खारघरला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नववर्षात मोरबे धरणाचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, यासाठी पालिकेने वेगाने काम सुरू केले आहे. या योजनेमुळे ऐरोली, दिघा आणि रबाळेसह MIDC परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळणार आहे. स्वतःच्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका आहे. खालापूर नजीक धावली नदीवर हे धरण आहे. नवी मुंबई पालिकेचा प्रतिदिनी 450 दशलक्ष लिटर क्षमतेचा हा स्वतःच्या मालकीचा जलस्रोत आहे. भोकरपाडा येथे 450 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्रही आहे. नवी मुंबई शहरात मोरबे धरणातून दिवसाला अंदाजे 430 MLED पाणी उचलले जाते, तर याच धरणातून उचललेल्या पाण्यावर भोकरपाडा येथे प्रक्रिया केली जाते. या धरणातून उचललेले पाणी मोरबे धरणानजीकच्या गावांना 5 MLED पाणी दिले जाते, तर पुढे शिडकोने वसवलेल्या कामोटे भागासाठी 35 दशलक्ष लिटर पाणी दिले जाते, तर पुढे येऊन 5 MLED पाणी हे खारघर उपनगरासाठी दिले जाते, तर उर्वरित पाणी नवी मुंबई शहराला दिले जाते. परंतु महापालिकेच्या इतिहासात आजवर मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचलेले नाही, ते आता दिघ्यापर्यंत पोहोचविले जाणार आहे.